चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचं वर्णन केलं आहे. जर कोणत्याही माणसाने यापैकी काही गोष्टी जरी आत्मसात केल्या तरी तो माणूस आयुष्यात कोणतंही काम सहजरित्या करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुमची कमजोरी अर्थात तुमचा कमकुवतपणा किंवा तुमच्यामध्ये जे कमी आहे ते तुम्ही इतरांना कधीही सांगू नका. आचार्य चाणक्य म्हणायचे की तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका. जे लोक आज तुमच्या दुःखात तुमचे साथीदार बनले आहेत उद्या सकाळी ते लोक तुमचे विरोधक होऊ शकतात. अशा परिस्थितीत तेच लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा सुद्धा घेऊ शकतात आणि त्यावेळी तुम्ही अजूनच संकटात सापडू शकता. त्याचबरोबर आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे कधीही आळस तुमच्यावर वर्चस्व गाजवेल असं वागू नका. आळस केल्यामुळे तुमच्या हातामधून अनेक चांगल्या संधी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे माणसाने आयुष्यात आळशीपणा कधीही करू नये. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट चाणक्यांनी सांगितली ती म्हणजे वर्तमानात जगा. जे होऊन गेलं आहे ते बदलता येत नाही पण जर तुम्ही वर्तमानात जगायला शिकलात तर तुमचे भविष्य नक्कीच चांगले असेल. तुमच्या भूतकाळातून धडा घ्या, वर्तमानात सुधारणा करा आणि भविष्यासाठी नियोजन करा. वर्तमानातील योग्य निर्णय तुमचे भविष्य सुंदर बनवू शकतील. त्याचबरोबर फक्त स्वतःच्या बघण्यावर आणि ऐकण्यावर विश्वास ठेवा. इतरांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देऊ नका. तुम्ही जे पाहता आणि ऐकता त्यावरच विश्वास ठेवा. इतर काय म्हणतात त्यात पडू नका. लोक तुम्हाला ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी तशाच असतील याची शाश्वती देता येत नाही. कोणाचीही बदनामी करू नका. व्यक्तीच्या कर्माची शिक्षा वेळोवेळी त्यांना मिळत असते असं आचार्य चाणक्य सांगतात. व्यर्थ कोणाचीही बदनामी कधीही करू नका कारण त्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येईल. तुमचं मन नेहमी फक्त इतरांच्या नुकसानीचाच विचार करेल ज्यामुळे तुमचे विचार अशुद्ध होऊन जातील. आणि म्हणूनच तुमचे विचार शुद्ध ठेवा, स्पष्ट ठेवा, मग बघाच तुमच्या जीवनात प्रगती नक्कीच होईल. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.